अमरावतीमध्ये खासदार जनसंपर्क कार्यालयासाठी झालेल्या राड्यानंतर आता आमदार रवी राणा यांनी आमदार यशोमती ठाकूर यांना सवाल केला आहे की नवनीत राणा यांचा दिल्लीमधील शासकीय बंगला कधी ताब्यात घेणार हे आमदार यशोमती ठाकूर यांनी सांगावं. सोबतच त्यांनी आरोप केले की यशोमती ताई नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांचा अपमान करतात, त्यांच्यासोबत अरेतुरेच्या भाषेत बोलतात. आज अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खासदार नवनीत राणा खासदार झाल्यानंतर त्यांना जे गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जे कार्यालय मिळालं होतं ते कार्यालय त्यांनी पराभूत झाल्यानंतर लोकशाहीप्रमाणे लोकशाहीचा आदर करून 19 तारखेला जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयाला कार्यालयाच्या परिसरामध्ये खासदार नवनीत राणांचं असलेलं कार्यालय याला प्रशासनाच्या माध्यमातून त्याला सील लावलं होतं आणि अशा प्रकारचे उत्माद जो आज खऱ्या अर्थानं आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांनी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तमाशा केला, त्या ठिकाणी पोलिसांना धक्काबुक्की करून अरेराई करून त्या ठिकाणी त्या खासदार नवनीत राणांच्या कार्यालयाचं लॉक तोडलं, ज्या ठिकाणी 5 वर्षापासून राज्यसभेचे खासदार डॉ अनिल बोंडे साहेब यांचा पीए सुद्धा बसत होता, खासदार नवनीत राणांचा पीए बसत होता, शासकीय सगळं कामकाज त्या कार्यालयातून चालत होतं, जिल्ह्यातले तळागाळातले प्रश्न त्या कार्यालयातून प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते, त्या कार्यालयाला तोडून त्यांनी जो ताबा घेतला, ताबा घेताना ज्या पद्धतीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तमाशा करून त्यांच्यामधला अहंकार जो बळवंतजी वानखेडे हे मागासवर्गीयांचे खऱ्या अर्थानं मागासवर्गीय सगळ्या जनतेनी त्यांना जो भरभरून आशीर्वाद दिला, बळवंतजी वानखेडे खासदार आहे आमच्या जिल्ह्याचे आणि त्या खासदारांचा खऱ्या अर्थानं मुस्लिम बांधवांनी दलित बांधवांनी अनेकांनी त्यांना ताकद देऊन त्या ठिकाणी हा मान मिळवून दिला, त्या मानाचा अपमान अवमान अरे कारे म्हणून बळवंतजी वानखेडे यांचा जो अपमान केला, मला असं वाटतं ह्या सगळ्या मतदारांचा त्यांनी अपमान केलेला आहे.